हॅलो, चला आपण लगेचच पारितोषिक वितरण करण्यासाठी इथे उपस्थित राहायचंय. चारही संघाला मी विनंती करीन, या ठिकाणी चारही संघांनी समोर उपस्थित राहायचं आहे. आणि मुख्य मंचावर मी या ठिकाणी आरिफ सर, क्रिश तसेच मोहम्मद सर आपण देखील या, हितेश, यस हितेश या, आपण हितेश बसवत आणि या दादा आपण देखील या, दीपक दादा, कैलाश भोईर साहेब तुम्ही देखील या, क्रिश तरे आपण देखील यायचंय.
तर सर्वांचं पुण्याचे एकदा आभार मानीन. या ठिकाणी आपण 64 संघामधून एक संघ चॉम्पियन संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं असा सई 11 संघासाठी पुण्याचे एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगला खेळला आज आणि आपण मुख्य पारितोषिक वितरणाला इथे आपण सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच, शेवटच्या मॅचची आपण ट्रॉफी पाहतोय. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते अगदी सुरेख ट्रॉफी, ही ट्रॉफी आपल्यापर्यंत पोहोचली गेले नक्कीच श्री कैलास भोईर यांच्याकडून. ही ट्रॉफी विजेता संघाची सामनावीर अतिशय सुरेख ट्रॉफी आपण पाहतोय. ही ट्रॉफी वितरण करण्यासाठी मंचावर उपस्थित कैलास भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरण करणार आहोत. आणि शेवटच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर जबरदस्त फलंदाजी आणि जबरदस्त गोलंदाजी करणारा एकमेव खेळाडू जर पाहिलं तर सई 11 संघातील मिस्टर नितीन ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त त्यांची फलंदाजी राहिली अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. जर पाहिलं तर फलंदाजी केली, गोलंदाजी देखील चांगली केली आणि फिल्डिंग देखील दर्शवली असा अष्टपैलू खेळाडू मिस्टर नितीन ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नितीनला देखील 2 मिनिटं अगदी थांबवीन, 2 मिनिटं घेईन जास्त नाही. नितीन शुभेच्छा असतील तुला या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळला. मात्र ही ट्रॉफी जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचची असं वाटतंय की सिरीजची ट्रॉफी आहे. काय म्हणशील याच्याबद्दल? हा, मला पालघरला पहिल्यांदा भेटली सिरीज ट्रॉफी. ही मला मॅन ऑफ द मॅचची लास्टची मॅच भेटली. आणि ही भेटली नाही, खऱ्या अर्थाने तू मेहनत केली त्याचा तुझा फळ आहे. खूप चांगला खेळला खऱ्या अर्थाने मिस्टर नितीन. शुभेच्छा तुला पुढच्या तुझ्या करिअरसाठी. त्यानंतर जाऊया, सर्वप्रथम आपण गोलंदाज घेऊया कारण की पहिला चेंडू फेकला जातोय. तर उत्कृष्ट गोलंदाज साठी जो पारितोषिक आहे या ठिकाणी आपण पाहतोय जे शूज आहेत ते दिले जातील. तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी मी पंकज सरांना, पंकज मुस्तारी सरांना विनंती करेन. त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरण केले जात आहे. खऱ्या अर्थाने गोलंदाजाचे शूज जास्त घासत असतात आणि त्याच्यासाठी मात्र या आयोजकांनी विचार केला की आपण काहीतरी वेगळं पारितोषिक, कारण ट्रॉफी आहे प्रत्येकांकडे असतात, मात्र शूज घालून सांगू शकतोय की मी या मैदानावर उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब घेतलाय. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आमच्याकडे कमीत कमी 3 ते 4 नावं आली होती. आणि या 3 ते 4 नावामधून आपण जर पाहिलं तर 3 ते 4 नावामधून काही बदल केलेलं नाहीये, जे आहे तेच आहे. फक्त पारितोषिक वितरण करणारा जो व्यक्ती होते त्याचं नाव चेंज केलंय इथे मात्र होतोय. असा एक गोलंदाज खऱ्या अर्थाने पाहिला तर खूप मेहनत केली त्याने देखील. 3 ते 4 नावं आली होती, आतुरता असेल तुम्हाला ऐकण्यासाठी. हॅलो. परंतु असा एक हिरा जो लपलेला होता आणि संघ आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. एनी गेस, कोणी गेस करू शकतोय? एनी गेस? परंतु त्या नितीनवर ही मात करून सई 11 संघातील मिस्टर सागर ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी केली, सागर ठरतोय या टुर्नामेंटचा उत्कृष्ट गोलंदाज. सागर 2 मिनिटं थांबायचं आहे जरा. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून किताब मिळालाय. हा किताब तुला कितवा मिळालाय? कारण की तू गोलंदाजी दर मॅच मध्ये करतोय, परंतु हा किताब तुला कितवा मिळालाय? आतापर्यंत मी एक पण एवढ्या टुर्नामेंट खेळलो पण आतापर्यंत असं एक पण बक्षीस मिळालं नाही मला.
कारण की आमच्या एरियात जे टुर्नामेंट होतात ते छोट्या मोठ्या टुर्नामेंट होतात आणि मोठ्या टुर्नामेंट होतच नाही. मग एवढं असं बक्षीस असं जात नाही. जसं पालघरमध्ये भोईसरमध्ये मोठ्या मोठ्या टुर्नामेंट असतात 50,000-30,000, तर तितके इकडे बक्षीस बघायला भेटते असं. नक्कीच या मैदानावर पुनश्च एकदा टुर्नामेंट आहे. हे शूज घालून तू या मैदानावर पुनश्च एकदा उतरेल असं अपेक्षा असेल मला, काय म्हणशील? आता तर सर टुर्नामेंट असेल तर मी नक्कीच येईल, असं तर काही नाही. नक्कीच शुभेच्छा तुला, खूप चांगला खेळला, सुरेख गोलंदाजी केली, असा एकमेव गोलंदाज मिस्टर सागर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण जाऊया उत्कृष्ट फलंदाज म्हणून हा किताब फलंदाजासाठी आपण पाहतोय. पारितोषिक जो आहे तो आपल्याला दिलं जाईल. एक सुरेख बॅट आपल्याला पाहायला मिळते. ही बॅट देण्यासाठी मी उत्कृष्ट फलंदाज म्हणून मंचावर उपस्थित जितू राठोड सरांना विनंती करेन, त्यांच्या शुभ हस्ते आपण ही बॅट देऊया. एस म्हणजे अच्युअर स्पोर्ट्स यांच्याकडून ही बॅट आपण पाहतोय आणि खास करून या ठिकाणी उपस्थित केले. उत्कृष्ट फलंदाज यांनी गेस कोण असेल, कोण असेल जरा आवाज येऊ द्या. संघ सई विलन संघ गोठणपूर संघ, तुमचा पण आवाज. आणि या सर्वांवर मात करून उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं, ज्यांनी 78 धावा या तब्बल टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळाले असं करण ठाकूर ठरतोय उत्कृष्ट फलंदाज. सुरेख फलंदाजी केली करणने अगदी या टुर्नामेंट मध्ये. शेवटपर्यंत जिद्दीने खेळणारा खेळाडू जर पाहिला तर मिस्टर करण आपल्याला पाहायला मिळेल. करण तुला देखील मी थांबवीन 2 मिनिटं, एक अभिप्राय म्हणून काय म्हणशील या टुर्नामेंट बद्दल आणि तुला उत्कृष्ट फलंदाज मिळालाय? नक्कीच टुर्नामेंट खूप चांगली होती आणि टीमचा सपोर्ट खूप चांगला होता की माझ्यावरती देऊन ते क्रिकेट खेळत होते आणि त्यांनी चांगला सपोर्ट केला म्हणून आज बेस्ट बॅट्समन. आणि एक प्रश्न विचारेन तुला, मी प्रश्न विचारलं होतं परंतु आज 2 टीम एकत्र करून खेळताय तुम्ही, खऱ्या अर्थाने गावाचं नाव पुढे जात आहे, काय म्हणशील या 2 टीम एकत्र करण्यामध्ये? नक्कीच दरवेळेस माझा प्रयत्न असतो की आम्ही एकत्र आले पाहिजेत, कारण की एकच गाव आहे तर एक गाव मध्ये सर्वजण एक आले तर एक खूप चांगली टीम होते. पण थोडेफार इश्यू आहेत तरी पण आम्ही प्रयत्न, माझे प्रयत्न चालू आहेत की मी प्रत्येक टुर्नामेंटला आणि प्रत्येक टाइम ही टीम घेऊन खेळेल. नक्कीच खूप चांगला खेळलाय, खूप चांगली बॅटिंग दर्शवली. उत्कृष्ट फलंदाजाचा किताब या ठिकाणी 2024 इथे मात्र आपण पाहतोय साईदत्त चषकामध्ये. त्यानंतर जाऊया या स्पर्धेमध्ये. खरोखरच ज्यांनी मेहनत घेतली अतिशय सुरेख असं आपण पाहतोय. आणखीन एक शूज जे आहेत ते आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हे पूर्ण मैदान ज्याने अगदी मॅरेथॉनची रेसिंग जसा खेळत होता असा हा क्षेत्ररक्षक आपल्यापर्यंत पोहोचला गेला आणि त्याला शूजची खरोखर गरज आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शूजची गरज आहे, कारण की धावावं लागतं. म्हणून मी या ठिकाणी पहाडी यांना विनंती करीन हे शूज वितरण करण्यासाठी. पहाडी यांनी यायचंय, शूज द्या बाळा, शूज द्या. तर आपण पाहतोय तसं नावं तर 2-3 आली होती परंतु या सर्वांवर छाप पडली आणि मैदानाच्या या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत ज्यांनी अगदी मॅरेथॉनची रनिंग केली असा हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून यस नो डाऊट गोठणपूर संघाचा सनोज ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सनोजला आपण पाहतोय. सनोज कडे देखील जाऊया. सनोज या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, कारण की खूप पळतोय आता, पण पळण्याचा प्रयत्न करेल म्हणून पकडून ठेवलाय त्याला.
सनोज हे पारितोषिक मिळालं कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, घरच्या मैदानावर खेळायला जरा. आणि जरी शूज मिळाले, तुझ्याकडे पुमाचे शूज आहेत, म्हणजे एकंदरीत 5,500 शूज त्याच्याकडे आहेत, हे शूज कोणाला देणार आहे? बघू आता, कोण इंटो नावाचा आहे मुलगा, त्याला गरज आहे बुटाची, त्याला मी देतो. नक्कीच हे देखील खूप महत्वपूर्ण असतं. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपण एनर्जी म्हणून काय घेता? एनर्जी म्हणून रोहित भोईर नाही, एनर्जी म्हणून तुम्ही काय घेता? काय नाही, ओनली स्टिंग. ओनली स्टिंग ची कमाल आहे, प्रत्येकाने स्टिंग पिझ्झा तर अशी एनर्जी येईल. यस, या कोणी? रोहित भोईर या. यस, गोठणपूरचा एक्सप्रेस गोलंदाज. खऱ्या अर्थाने मी देखील त्याचं कौतुक करीन, खूप चांगला एक्सप्रेस गोलंदाज आहे. आणि गोठणपूर संघाने त्याचा देखील विचार करावा, जेव्हा जेव्हा तुमचा संघ बाहेर जात असेल, या गोलंदाजाला खरोखरच अशा गोलंदाजाला घडवा, खूप चांगला गोलंदाज म्हणून रोहितला आपण पाहतोय. रोहित 2 मिनिटं तू देखील थांबायचं आहे, 2 मिनिटं फक्त. ही शूज तुला मिळाले आहेत खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सनोजने दिले, काय म्हणशील सनोज दादासाठी? सनोज खूप कौतुक करेल मी मला शूज दिल्याबद्दल. आणि उद्यापासून ही शूज तुझ्या पायात असतील का? हो असतील नक्कीच. धन्यवाद सनोज. एकंदरीत जर पाहिलं तर खूप चांगला इथे मात्र क्षेत्ररक्षणाचा किताब घेतलाय, पुढच्या वाटचालीस तुला शुभेच्छा. यानंतर जाऊया जे टीमचं बक्षीस आपण देणार आहोत, चतुर्थ पारितोषिक. हे पारितोषिक देण्यासाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ज्या संघाने मेहनत केली त्याच संघातील एक तुषाराला मी विनंती करेन. आपण तुषार यांनी या चौथं पारितोषिक देण्यासाठी वितरण करण्यासाठी मात्र तुषार यांनी यायचंय. इथे मात्र आपण पाहतोय तुषार बसवत येत आहेत पारितोषिक वितरण करण्यासाठी. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जातोय, चांगला खेळले संघर्ष चिंचणी संघ, त्याला मात्र हे पारितोषिक दिलं जात आहे. हे पारितोषिक आलंय माननीय श्री नितेश एकनाथ बसवत यांच्याकडून, ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरण करण्यासाठी. येस, रोख रक्कम आपण पाहणार आहोत. किती रक्कम? रोख रक्कम 5,000 आणि एक सुरेख ट्रॉफी. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी बाळा यांना बोलवीन. बाळा या, आपल्या स्वतःच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरण करणार आहोत. रोख रक्कम 5,000 रुपये आणि ट्रॉफी. संघ आपल्याला पाहायला मिळतोय तृतीय क्रमांकाचा पारितोषिक, शिवराज्य वेऊर संघ तृतीय क्रमांकाचा पारितोषिक. ही ट्रॉफी आपण पाहतोय माननीय श्री निलेश एकनाथ बसवत यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर्स केलेली आहे. नितेश एकनाथ बसवत यांच्याकडून आपण पाहतोय ही ट्रॉफी आलेली आहे. आणि संघ वेऊर संघ या ठिकाणी आपण पाहतोय, वेऊर संघ कर्णधार ऋषी. कसं वाटतंय आज तृतीय क्रमांकाचं जरी ट्रॉफी असली तरी ही ट्रॉफी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठी ट्रॉफी मानली जाते. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या टुर्नामेंट असतात त्याच्यामध्ये एक नंबरची असते, मात्र ही मोठी टुर्नामेंट आहे. कसं वाटतंय आज तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय? नक्कीच बरं वाटतंय, पण कुठेतरी चुकी झाली म्हणून हरलो, पुढच्या वेळी प्रयत्न करू परत. नक्की संधी आली होती तुम्हाला जिंकण्यासाठी, परंतु पहा जेव्हा तुम्ही हरता ना तेव्हा तुम्हाला काहीतरी अनुभव मिळतो की आपण कुठे हरलात,
परंतु जेव्हा जिंकतायत तेव्हा आपला अनुभव वाढतो की आपण काय केलं म्हणून आपलं हे जिंकलं जाईल. अनुभव वाढला जाईल तुमचं, मात्र तुमच्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. जाऊया आपण पुढच्या पारितोषिकासाठी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, जी ट्रॉफी आपण पाहतोय, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी वितरण करण्यासाठी मी रोख रक्कम एकंदरीत पाहिलं तर तब्बल 15,000 रुपये आणि दीपक जाधव सरांना बोलवीन या ठिकाणी. दीपक जाधव सर या, तुमच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देणार आहोत आणि रोख रक्कम 15,000 रुपये. संघ आपल्याला पाहायला मिळतोय, सुदर्शन गोठणपूर संघ. अप्रतिम खेळलाय या स्पर्धेमध्ये, एकंदरीत खूप मेहनत घेतली या संघाने आणि आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी घेतली जाते. यानंतर आपण पाहतोय सगळ्यांच्या नजरा या सायकलीकडे असणार आहेत, कारण की या स्पर्धेची सर्वाधिक जर पाहिलं तर नजरा ठेवणारी, आकर्षित करणारी ही सायकल आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज म्हणून ही सायकल, मी विनंती करेन बाला यांना की सायकल देखील आपण वर घेऊन यायची आहे. उत्कृष्ट सायकल आपल्याला पाहायला मिळते आणि ही सायकल मी वितरण करण्यासाठी क्रिश तरे यांना बोलवीन. क्रिश तरे यांच्या शुभ हस्ते आपण सायकल देणार आहोत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ज्या खेळाडूंनी या पूर्ण स्पर्धेमध्ये आकर्षित केलं आणि दोन नावं आमच्यापर्यंत पोहोचली होती, परंतु या खेळाडूचं जर पाहिलं तर तोडच नाही असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. विचार केला तर खऱ्या अर्थाने एकंदरीत 123 धावा आणि 11 विकेट. बोला बोला, हरकत नाही, आपण चेतनचं देखील नाव घेऊ शकतो. यस यस ओके. परंतु या सर्वांवर मात करत तुषार बसवत ठरतोय या पूर्ण टूर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीज मॅन. जबरदस्त मालिकावीर आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार सुरेख या ठिकाणी कामगिरी करत असताना अगदी 123 धावा आणि 11 विकेट त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतोय. कारण कालच्या दिवसात जर पाहिलं तर 99 धावा झाल्या होत्या आणि आज ज्या धावा केल्या. तुषार 2 मिनिटं थांबायचं आहे, तुषार या इथे. मात्र खूप घाई आहे तुषारला, मला वाटतं सायकल कोणाला देणार आहेस तू? सायकल ही माझी 3री सायकल आहे, माझ्या आत्याच्या मुलाला देणार आहे सायकल. नक्कीच, कसं वाटतंय स्वतःच्या मैदानावर ज्या पद्धतीने खेळ केला, अतिशय सुरेख मोठमोठे षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले, परंतु फायनलमध्ये थोडस कुठेतरी खंत निर्माण असेल, परंतु चांगली कामगिरी केली. कसं वाटतंय हे आयोजन ज्या पद्धतीने आपण आज केले आणि स्वतःच्या आयोजनामध्ये जर पाहिलं तर ही ट्रॉफी देखील, म्हणजे जी मेहनत केली ती आपल्याला मिळाले. पहिले तर आयोजन जे आपल्या कमिटी मेंबर्सने खूप चांगलं केलं आहे, दिवस रात्र मेहनत केली आणि राहिलं मला मॅन ऑफ द सिरीज भेटली. त्याचं फायनलला माझी बॅटिंग झाली नाही, कारण की आम्ही एक रणनीती वेगळी आखलेली, ती आम्हाला म्हणजे बरोबर झाली नाही आणि सागर नावाच्या गोलंदाज होता, त्यांनी चांगली बनवून टाकली आणि मी अटॅक केल्याबरोबर ते प्लेअरच्या हातात गेला. नक्कीच, परंतु या स्पर्धेमध्ये पूर्ण छाप पाडलीस तू, कारण की खूप चांगली बॅटिंग केली, चांगले रन्स, 123 धावा या पूर्ण टुर्नामेंटमध्ये. कालच्या दिवसात हे 99 होते, आज मात्र कुठेतरी तुषार पाहायला मिळाला होत नाही, कारण जो तुषार हिटिंगसाठी जातोय तो आज नक्कीच पाहिला नाही. परंतु सायकल तुम्हाला मिळते, ही 3री सायकल, खूप चांगली सायकल. मॅन आता मात्र लगेच बसून आणि भोईसरपर्यंत राऊंड मारून यायचं आहे. नक्कीच या सर्वांमध्ये बाळा या ठिकाणी नक्कीच आपल्यापर्यंत 2 शब्द पोहोचवतील आपले, कारण की या स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभाग घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पाडली गेली, त्याबद्दल 2 शब्द नक्कीच असतील. प्रथम तर मी आलेल्या सर्व संघांचं आभार मानेन की ती आमच्या टीम
मंडळामध्ये येऊन त्यांनी प्रवेश घेतला व चांगल्या रीतीने क्रिकेट खेळले व प्रोत्साहन दिलं. तुमच्या प्रोत्साहनाने मंडळ आज तुमचा आभार मानते. आणि तसंच आमचे संतोष पाटील भाऊ यांनी सुद्धा 4 दिवस इथे येऊन चांगल्या रीतीने कॉमेडिटर करून शोभा वाढवली आहे मंडळाची. म्हणून मी आपल्या मंडळातर्फे ग्रुप मेंबरनी अनिकेत बाबर तुषार आपल्या काही संघमित्रांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा थोडा आभार मानायचा आहे. धन्यवाद. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ही स्पर्धा मी गतवर्षी देखील पाहिली होती. इच्छा होती माझी की या स्पर्धेमध्ये खरं येऊन आपलं जे कॉमेंटेटर आहे एक माझं काम आहे. परंतु ही माझी फॅशन आहे. एक जर पाहिलं तर एक चांगला जॉब आहे परंतु आवड असल्या कारणाने ही टुर्नामेंट मी केली. अशीच टुर्नामेंट नक्कीच बघा. जर तुम्ही मला कधीही बोलवा मी तुमच्यासाठी रेडी असेल. आवडली मला ही टुर्नामेंट. खूप चांगली पद्धतीने केली आणि सर्वांचं सहकार्य खूप चांगलं होतं. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या मागची मेहनत पाहणं खूप गरजेचं आहे. कारण की जो खेळाडू येतो खेळून आणि परत निघून जातो परंतु जी यांची मेहनत असते ती आपल्याला इथे दर्शवली जाते. त्यासाठी पुण्याच्या एकदा मी त्यांना थँक्स सांगेल की तुम्ही खूप मेहनत घेतली. जाऊया पुढचं पारितोषिक. प्रथम क्रमांक 30,000 रुपये रोख रक्कम आणि एकंदरीत जर पाहिलं तर जी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिच्याकडे सर्वांचा नजरा होती की साईदत्त चषकामध्ये ही ट्रॉफी कोणाकडे जाईल. परंतु अशी एक वेळ आली की ही ट्रॉफी खऱ्या अर्थाने जर पाहिली तर याच गावामध्ये राहते. म्हणजेच ही ट्रॉफी वितरण करण्यासाठी मी नितेश बसवत या ट्रॉफी ज्याने स्पॉन्सर्स केल्या आहेत असे नितेश बसवत आपण पाहतोय. आणि रोख रक्कम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांना देखील मी विनंती करेन आपण उभं राहायचं आहे. ही ट्रॉफी वितरण करण्यासाठी आपण सर्वांनीच एकत्रित येऊन या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पार पाडली गेली. कुठलीही गालबोट लागली नाही हे मात्र स्पर्धा पार पाडण्यामागचं मेल उद्दिष्ट असते. आणि रोख रक्कम 30,000 रुपये संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच सई 11 यंदाचा चॅम्पियन संघ. या सई 11 वाणगाव संघ आपण यायचं आहे. आणि त्यांचे ऑनर म्हणजे स्पॉन्सर्स पाहिले तर राकेश तुम्ही देखील यायचं आहे. खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र चॅम्पियन संघ चॅम्पियनचा एक सॉन्ग होऊन जाऊ द्या.